साक्री तालुक्यातील वासकीडी येथे ग्रामीण क्रिकेट स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे. या स्पर्धेचे उद्घाटन बिलिस्तान लायन्स सेनेचे अध्यक्ष तथा भारतीय किसान सेना प्रदेश महासचिव पंडित भाऊ तडवी यांच्या हस्ते करण्यात आले आहे. या स्पर्धेमध्ये 32 संघांनी सहभाग नोंदवलेला आहे आणि इथे आलेल्या सर्व ग्रामीण स्पर्धकांना किंवा खेळाडूंना सर्वांना मी मनापासून सर्वांचे अभिनंदन करतो. आणि त्यांनी चांगला सांघिक खेळ करून त्यांनी आपलं वासकडी गावाचे नावसुद्धा त्यांनी रक्षण करावं. जसं सातपुड्यामध्ये सचिन वसावे यांनी 19 वर्षा खालील संघामध्ये न्यूझीलंड पाकिस्तान संघाबरोबर जसं त्यांनी त्या याच्यामध्ये देशाचं नाव कमवलं, तसंच आपल्या ग्रामीण भागातील खेळाडूंनी तसं नाव कमवावं हीच अपेक्षा करतो. आणि सर्वांना चांगलं खेळाडू तयार झाले पाहिजे ग्रामीण भागातले, म्हणून पुन्हा सर्वांना सर्व संघांना धन्यवाद देतो. या स्पर्धेवेळी बिलिस्तान लायन सेनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष रवींद्र मोरे, प्रदेश कार्याध्यक्ष सुभाष नेरकर, नंदुरबार जिल्हा विमुक्त भटक्या सेलचे जिल्हा अध्यक्ष कांतीलाल जाधव, कामगार संघटनेचे धुळे जिल्हा अध्यक्ष तथा पत्रकार दीपक जाधव, बी ए पाटील, वासखेडीचे युवा नेते जगदीश साळवे, महेंद्र मालचे सुरेश मोरे, शांतीलाल धनगर आदी मान्यवर व क्रिकेट प्रेमी आणि वासखेडी येथील ग्रामस्थ उपस्थित होते. MDTV साठी दिनेश पाटील, नंदुरबार.